नमस्कार, एक चांगली बातमी आहे. करोना आजार बरा करण्यावर औषध सापडले आहे आणि त्याचे नाव आहे मावरिलिमुबा. ही एक प्रकारची रोगप्रतिकार करणारी अँटीबॉडी म्हणजे प्रतिजैविक आहे आणि त्याच्यावर संशोधन चालले आहे किनिस्का या इटालीच्या मिलान शहरामध्ये असलेल्या फार्मसी कंपनीमध्ये. पण अजूनही 3 ते 4 स्तरावरील क्लिनिकल ट्रायल्स बाकी आहेत आणि त्यासाठी कमीत कमी 9 महिने तरी लागतील. मावरिलिमुबाब औषध कसे कार्य करते ते आपण बघूया. करोना व्हायरस बाधित व्यक्तीच्या शरीरामध्ये व्हायरसची मोठ्या प्रमाणे वाढ होत असते, त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींनी सायटोकाईन म्हणून जी पेशी संरक्षक द्रव्ये असतात ती बनवली असतात, त्यात प्रचंड वाढ होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायटोकाईन स्टॉर्म म्हणतो. म्हणजे शरीरात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण होते. अशावेळी मावरिलिमुबाब हे औषध ह्या सायटोकाईन चक्रीवादळाला शांत करते. त्याचा परिणाम असा होतो की पेशंट खूप सिरियस होता स्थिर राहतो आणि मग आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सपोर्टिव्ह उपचारांना प्रतिसाद देतोच. आणि हे औषध खूप महत्त्वाचे आहे कारण पेशंटला त्यामुळे जास्त वेळ ऑक्सिजन द्यायची जरुरी पडत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला माहितीच आहे की आपल्या देशामध्ये रिस्पिरेटरची फार कमी संख्या आहे, त्यामुळे रिस्पिरेटर पेशंटना द्यावा लागत नाही आहे असे त्यांना सुरुवातीच्या संशोधक कार्यामध्ये आढळून आलेले आहे. आणखी एक रिपोर्ट म्हणजे ऑस्ट्रेलियातील मुर्डोज चिल्ड्रन रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या क्लिनिकल ट्रायल फेज 3 सुरुवातीच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढला आहे की BCG लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा सुरुवातीचा हल्ला रोखण्याची क्षमता असू शकते आणि त्यामुळेच भारतामध्ये कोरोनाचा आजार इटाली, स्पेन आणि अमेरिकेच्या तुलनेने खूप कमी प्रमाणात पसरत आहे. कारण इटाली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये BCG प्रचार त्यामानाने कमी झालेला होता. पूर्ण रिपोर्ट येण्यासाठी अजूनही ह्या मुर्डोज क्लिनिकल ट्रायलच्या स्टडीकरता बराच वेळ काम करावं लागणार आहे. त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स मात्र ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालू राहतील आणि त्यांच्यानंतरच योग्य असा निष्कर्ष निघू शकेल BCG लसीच्या संदर्भात. चीनमधल्या रिपोर्टप्रमाणे चिनी डॉक्टर्सनी तर करोना झालेल्या पेशंटच्या रक्तातील द्रव्य ज्याला सिरम म्हणतात त्याचा वापर करून बऱ्याच पेशंटना अतितीव्र प्रमाणाचा करोना आजार होण्यापासून वाचवले आहे. आणि पेशंटच्या सिरमचा काय फायदा होतो, तर त्यांच्या सिरममध्ये ज्या करोनाविरोधातील प्रतिजैविक म्हणजे अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात त्या ट्रीटमेंटकरता कामी येऊ शकतात आणि त्याप्रमाणे तसं त्यांनी योग्य प्रकारे वापर करून बऱ्याच पेशंटना लवकर बरं केलं. गरम पाणी, ब्लॅक टी, चहा किंवा गरम पाण्याचा वाफारा घेतल्यामुळे करोना आजारावर प्रतिबंध होऊ शकतो का? तर त्याचे उत्तर असे आहे की आपल्या शरीराची जी रोगप्रतिकार शक्तीची पहिली फळी आहे ती कोणत्याही संसर्गाच्या विरोधात कार्य करतेच आणि ती पहिल्या स्तरातील रोगप्रतिकार शक्ती ह्या गरम पाणी, गरम चहा, वाफारा ह्याच्यामुळे थोडी आणखी जागृत होईल. पण त्यामुळे व्हायरसचा मात्र नाश होणार की नाही हे सर्वस्वी नाक आणि तोंडातर्फे गेलेल्या व्हायरसच्या संख्येवर अवलंबून आहे. आणि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे सर्वसामान्य व्हायरस हे 50 ते 60 डिग्रीमध्ये नष्ट व्हायला कमीत कमी अर्धा तास लागतो. तर आपण विचार करा की गरम पाणी आणि चहा किंवा वाफा आपल्या घशापर्यंत जाईपर्यंत ते तर 50 डिग्रीच्या खाली त्यांचं टेम्परेचर असू शकते आणि घशामध्ये किती वेळ ते राहतं
तर काही सेकंद फक्त. त्यामुळे एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्याचा वापर करावा, पण त्यामुळे कोणीही अशा भ्रमामध्ये राहू नये की करोना आजार त्यामुळे पूर्ण प्रतिबंध होऊ शकेल असं. बॅरिस्टर नागपै सेवांगणतर्फे प्रचारित या करोना संदर्भातील व्हिडिओजना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि आपले आणखी काही प्रश्न असल्यास सेक्रेटरी श्री लक्ष्मीकांत खुबरेकर आणि इतर कार्यकारिणी सदस्य यांना कळवावे, आम्ही जरूर त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच आणि आपण सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी.